नमस्कार मित्रांनो, आज एक पुन्हा नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत। तर आज कसबिवानी बिरसा मुंडा चौकात आहे। तर आज तिथं कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे ती तुम्हाला मी दाखवतो। संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबिवानी नियोजन केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला कशा प्रकारे केलेले आहे ते दाखवतो। तर मित्रांनो, ही जयंती राघोजी भांगरे आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची आहे। तर ही जयंती साजरी केली जाते इथे। ते पुढे मंडप सेटअप टाकलेला आहे, स्टेज वगैरे पण आहे, बघू शकता तुम्ही। हा मोठा चौक आहे वणीमधला। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक असे नाव देण्यात आले आहे या चौकाला। इथे दर वर्षी कार्यक्रम केले जातो। 8 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबरला केला जातो हा कार्यक्रम। तर इथे उद्या 8 नोव्हेंबर आहे हा कार्यक्रम केला जाणार आहे। तर कार्यक्रमाच्या रूपरेषात मी तुम्हाला सांगू शकतो, दानपूजा, ढाकवादन, पारंपरिक वाद्य। तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता कशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे। पावरी नृत्य, थाळगायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि 15 फुटाची पावरी इत्यादी प्रदर्शन आहे। तर तुम्हाला उद्या पण मी दाखवू शकतो कसं कार्यक्रम आहे असेल। चौकाला खूप भारी डेकोरेशन दिलेलं आहे, बघू शकता। आणि ही 15 फुटाची पावरी तुम्ही बघू शकता कशी। हिला बनवण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे। बघू शकता कसं प्रकारे चौक सजवलेला आहे। हा मंडप सेटअप बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसतोय। आणि हे माझे मित्र हे पावती फाडण्यासाठी बसलेले आहेत तिथं। नाईट डेकोरेशन तुम्हाला मी दाखवू शकतो। काम कंप्लीट झाल्यासारखंच आहे मंडपचं। स्टेज वगैरे ते तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।